भारतीय नौदलाच्या मारक क्षमतेत आता आणखी वाढ झाली आहे. कोचीत आज स्वदेशी बनावटीच्या हेवी वेट टॉर्पेडोची यशस्वी चाचणी पार पडली. या टॉर्पेडोने पाण्याच्या आत लपलेल्या लक्ष्याचा यशस्वी वेध घेतला. आत्मनिर्भर भारतच्या दिशेनं नौदलाने एक पाऊल पुढे टाकल्याचं बोललं जात आहे. भारतीय नौदलाकडे वरुणास्त्र नावाचं हेवी वेट टॉर्पेडो आहे. त्याची यशस्वी चाचणी 2022 झाली होती. लाचखोर शिक्षण अधिकाऱ्यांना दणका दिला जाणार आहे. 6 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहिलंय. शिक्षक शिक्षण अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागानं कारवाई करावी, अन्यथा छापे पडलेत अशा सर्वांची खुली चौकशी करावी असं पत्रात शिक्षण आयुक्तांनी मागणी केलेली आहे. पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यातील लाचखोर शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची त्यामुळे शक्यता आहे. नवापुर मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपैथी आरोग्य संजीवनी. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अनधिकृत रिसॉर्ट वजा हॉटेलवर महसूल विभागानं कारवाई केली. मात्र स्थानिकांनी विरोध केल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली आहे. शासकीय गुरुचरण जागेत सीआरझेड नियम धुडकावून हॉटेलचं बांधकाम केल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे आलेल्या होत्या. बिहारमध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून एका नवविवाहितेला तिच्याच भावांनी जबरदस्तीनं तिच्या सासरच्या घरातून उचलून नेलं. अररिया गावात ही घटना घडली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवऱ्या मुलीला जबरदस्तीनं तिच्या घरात जाऊन उचलण्यात आलं. ती ओरडत होती तरीही तिला अक्षरशः उचलून बाईकवर बसवण्यात आलं. एक जण घराबाहेर बाईक घेऊन थांबला होता, दुसरा तिला घरातून उचलून घेऊन आला. यावेळी घराबाहेर अनेक लोक होते, पण सगळे बघत राहिले. जीवाच्या आकांतानं ओरडणाऱ्या या नवरीला उचलून नेण्यात आलं. छत्रपतींचा विचार म्हणजे